वर्षांपूर्वी चंद्रपूर नगरपालिकेने 100 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या भूमिगत गटार योजनेला शहराच्या दाताळा मार्गावरील हनुमान मंदिरासमोर मोठे भगदड पडले. या भगदडाची खोली 10 फुटापेक्षा जास्त आहे. रामनगर मधील संत कवरराम चौक ते दाताळा या मार्गावर दिवसभर व रात्री सुद्धा मोठी वर्दळ असते. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान साधून या ठिकाणी दगड ठेवले, त्यामध्ये लाल कपड्याचा झेंडा लावला, त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या ठिकाणाची पाहणी केली. सुमारे 15 वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरिक पुनर्निर्माण योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांच्या वर खर्च करून चंद्रपूर नगरपालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम केले होते. योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची संपर्क देयके सुद्धा नगरपालिकेने अदा केली. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ही योजना आजपर्यंत सुरू होऊ शकली नाही. या योजनेसाठी 4 ते 5 वर्षे संपूर्ण शहरात खड्डे व धुळीचे साम्राज्य तयार झाले होते, त्यामुळे अनेक लहान मुले तसेच नागरिकांना कायमस्वरूपी श्वसनाचा त्रास तसेच मानेचे मणक्याचे विकार झाले. मात्र आजपर्यंत शासनाने या योजनेच्या भ्रष्टाचाराची साधी चौकशी सुद्धा केली नाही. या योजनेतील दोषी अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला. 15-16 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून जी गटर योजना तयार करण्यात आली होती, जी गटर योजना सध्या खड्ड्यात गेलेली आहे, त्या गटर योजनेचा दाताळा मार्गावरील रामनगर दाताळा रोडवरील हा माणसापेक्षा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये एखादी गाडी गेली असती, एखादा पायी चालणारा माणूस गेला असता तर जीव घेण्या प्रकार झाला असता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट कंत्राटदारांनी मलाई खाल्ली, 100 कोटी रुपये लाटले, योजना सुरू झाली नाही. आम्ही तक्रार केली, त्याची चौकशी सुरू नाही होत आहे, आणि आता 500 कोटीचा टेंडर काढून नव्यानं अशीच गटर योजना तयार करण्याचा घाट घातला गेला, त्याचा कार्यादेश दिला गेला. सरकारला, महानगरपालिकेला आमचा पुन्हा एकदा जनविकास सेनेचा इशारा आहे, 500 कोटीच्या गटर योजनेला हात लावण्याच्या पहिले 100 कोटीच्या गटर योजनेचं काय झालं, कोणाकोणा याचा मध्ये दखलला, ही चौकशी करा. दोषी अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना जेलमध्ये पाठवा. चंद्रपूरच्या जनतेला न्याय द्या, अन्यथा जनविकास सेना तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय आणि सगळे भ्रष्टाचारी उघडकीस आणेल, हा विषय चव्हाट्यावर आणेल, आणि आम्ही स्वतः न्यायालयीन लढाई लढून या सगळ्या दोषी लोकांना जेलमध्ये पाठवण्यासाठी पूर्ण ताकद लावू, हा आमचा इशारा.